नगर मनमाड महामार्गावर कार व दुचाकीच्या अपघातात एक ठार तर दोन गंभीर जखमी. नगर मनमाड महामार्गावर गुहा शिवारातील एका पेट्रोल पंपानजीक कार व दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातात दुचाकीवरील राहुरी फॅक्टरी येथील रहिवासी रंगनाथ गंगाधर आरंगळे वय 61 यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवारी सकाळी घडली आहे. शिर्डीकडून शनी शिंगणापूरकडे परराज्यातील भाविक घेऊन चाललेल्या MH 20 FG 7027 या कारने राहुरी फॅक्टरीहून लोणीकडे जनावरांच्या बाजारासाठी चाललेल्या रंगनाथ आरंगळे यांच्या दुचाकी क्रमांक MS 17 AA 1622 नगर मनमाड महामार्गावर गुहा शिवारात जोराची धडक दिली. या धडकेत राहुरी फॅक्टरी वृंदावन कॉलनी जवळील आरंगळे वस्तीवरील रहिवासी रंगनाथ गंगाधर आरंगळे यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेले शंकर रामचंद्र शिंदे राहणार राहुरी फॅक्टरी व कारमधील ओडिशा राज्यातील सुस्मित संतोष पुष्टी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर राहुरी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कारने 3 ते 4 पलटी मारल्या. दरम्यान रुग्णवाहिकेतून रंगनाथ आरंगळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात तसेच जखमींना राहुरीत उपचारासाठी नेण्यात आले. अपघातस्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मयत रंगनाथ आरंगळे यांच्या पश्चात पत्नी 3 मुले 2 मुली जावई सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कामासाठी ठिकठिकाणी एक बाजूला रस्ता खोदला असून एकेरी वाहतूक सुरू आहे. नगर मनमाड रस्त्याचे काम अतिशय संथगतीने व निकृष्ट पद्धतीने सुरू आहे. दुरुस्त केलेल्या रस्त्यावर पहिल्याच पावसाने ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. या रस्त्यावर अनेक निष्पाप बळी गेले असून आणखी किती बळी हा रस्ता घेणार असा प्रश्न उपस्थित होत असून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.